शहराला लागलेला जड वाहतुकीचा शाप अजूनही बळी घेतोच आहे. बळींची ही मालिका थांबवण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी गरजेची आणि क्रमप्राप्त ठरते. परतीच्या पावसाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या पिकांचे कधी पंचनामे होणार आणि कधी भरपाई मिळणार या प्रश्नांनी बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत डबरीन चौकातील मदर टेरेसा हॉस्पिटलमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव इथं आमदार कैलास पाटील यांनी सुरू केलेल्या विविध उपोषणास विद्यार्थी सेना आणि रिक्षा सेनेनं पाठिंबा दिला. भारत जोडो अभियानांतर्गत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नेतेगणांनी अकोला जिल्ह्यातील पदयात्रा मार्गाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना केल्या. राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यानिमित्त मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावरील छायाचित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं. अक्कलकोट तालुक्यातील ठाकरे गटाच्या 15 पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. याआधीच तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. उसाला पहिली उचल 25 रुपये मिळावी या मागणीसाठी मासनूर चौकात शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात ढोबळे गटाची भूमिका निर्णायक ठरेल असा दावा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट कोमल ढोबळे साळुंके यांनी केला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात नावनोंदणी करावी असं आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केलं. राज्यभरातील बहुचर्चित मेगा पोलीस भरती प्रक्रियेस राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. मात्र ही स्थगिती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.